लिव्हिंग थिंग्स आहेत सजीव आहेत तर मध्ये आहेत आठवत आहे ना द जॉग्रफिकल कंडिशन ॲट डिफरंट प्लेसेस ऑन द अर्थ आर व्हेरी डिफरंट आता पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या भौगोलिक कंडिशन्स आहेत भौगोलिक स्थिती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत हो ना माहीत आहे ना काही ठिकाणी सपाट जागा आहे काही ठिकाणी खूप उंचच्या उंच डोंगर आहेत काही ठिकाणी पाणी आहे कुठे जमीन आहे कुठे डेझर्ट वाळवंट आहे असे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत वी फाइंड दॅट लिव्हिंग थिंग्स एक्झिस्ट इन ऑल धीस डायवर्स कंडिशन आणि आपल्याला माहीत आहे की अशा जरी वेगवेगळ्या विविध भौगोलिक स्थिती असतील तरी तिथे सजीव आहेत व्हेन वी लिव्ह इन अ सर्टन प्लेस वी ॲडजस्ट टू द कंडिशन्स देअर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी राहत असतो तर आपण तिथल्या स्थितीशी मिळवून घेतो वेरियस टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स हॅव सर्वाइवड बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देम सेल्स टू द कंडिशन्स इन देअर सराउंडिंग वेगवेगळ्या प्रकारचे सजीव हे त्यांच्यामध्ये असणारी जी ॲडजस्ट करून घेण्याची जी क्षमता आहे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता आहे त्याच्यामुळे ते, ते जिवंत राहू शकतात त्यालाच आपण ॲडॉप्टेशन असं म्हणतो बरोबर कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स दॅट यू हॅव सीन ऑल अ लाईक तुम्ही ज्या वनस्पती किंवा जे प्राणी पाहता ते सर्व एकसारखे दिसतात का तर नाही सर्व प्राणी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात प्रत्येक झाड हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहे प्रत्येक वनस्पती वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहे मग आपल्याला या लेसनमध्ये तेच शिकायचं आहे की डायव्हर्सिटी इन प्लांट्स तर वनस्पतींमधील विविधता आपण बघणार आहोत वेरियस टाईप्स ऑफ प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वनस्पती आपण बघतो सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट वाईल अदर्स आर टॉल अँड हॅव अ कॅनोपाय काही वनस्पती गवतासारख्या सारख्या शॉर्ट म्हणजे बुटक्या खुरट्या छोट्या असतात तर काही एकदम उंच कॅनोपाय म्हणजे डेरेदार उंच असतात सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर व्हाईल्ड सम अदर्स फ्लोट ऑन वॉटर काही वनस्पती असतात त्या पाण्यामध्ये उगवतात वाढतात तर काही पाण्यावरती तरंगतात वी फाइंड दॅट सम प्लांट्स ग्रो इवन इन डेझर्ट्स आपण असंही पाहिलेलं आहे की काही वनस्पती तर वाळवंटामध्ये सुद्धा वाढतात वाळवंटामध्ये सुद्धा येतात मोर ओव्हर वी फाईंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन द सेम टाईप ऑफ प्लांट आणि इतकंच काय तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असते वेगवेगळ्या प्रकारचा वेगळेपणा जसं की आपण गुलाबाच जरा वनस्पती घेतली तर लाल गुलाब असतो गुलाबी असतो पिवळा असतो पांढरा असतो किती वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब असतात छोटे असतात गुलाब मोठे असतात हो ना बघितले की नाही आपण फॉर एक्झाम्पल देअर आर डिफरंट व्हरायटीज ऑफ राईस और व्हीट डिफरंट टाईप्स ऑफ रोजेस अँड मँगोज ऑफ डिफरंट फ्लेवर्स जसं की वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार आहेत इंद्रायणी आहे बासमती आहे बरोबर त्यानंतर गव्हाचे पण तसेच प्रकार आहेत तुम्ही जर किराणा मालाच्या दुकानात गेला तर तुम्हाला तिथे लिहिलेले दिसतात गव्हाचे प्रकार सुद्धा तांदळाचे प्रकार सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत जसं की मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आहेत हापूस आहे पायरी आहे देवगड हापूस आहे रत्नागिरी हापूस आहे हो ना सम प्लांट्स ग्रो इवन विदाऊट स्टेम्स लिव्स ऑर रूट्स काही वनस्पती तर स्टेमशिवाय uh, खोडाशिवाय पानांशिवाय आणि मुळांशिवाय सुद्धा उगवतात दी दीज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स त्या सर्वसामान्य वनस्पतींपेक्षा वेगळ्या असतात अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमॉंग प्लांट्स तर चला आता आपण ही वनस्पतींमधील विविधतेचा अभ्यास करूयात या चित्रामध्ये दिसत आहेत बघा किती वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट वनस्पती हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक प्लांट्स मग अशा वनस्पती ज्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना म्हटलं जातं ऑटोट्रॉपिक वनस्पती म्हणजे स्वयंपोशी वनस्पती फॉर एक्झाम्पल द हिबिस्कस पोमोग्रेनेट पेरिविंकल एक्सेट्रा मग आता ऑटोट्रॉपिकचे एक्झाम्पल्स काय आहेत तर हिबिस्कस म्हणजे जास्वंद पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब पेरिविंकल म्हणजे सदाफुली तर हे या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात अजूनही काही आहेत भरपूर आहेत आपण इथे थोडीच नावे दिलेली आहेत सम प्लांट्स लाईक फंगसेस लोरांथस डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड अँड आर सेड टू बी हेटेरोट्रॉपिक आणि जसं की काही वनस्पती आहेत जसं की बुरशी लोऱ्यांथस म्हणजे बांडगूळ डॉडर म्हणजे अमरवेल ह्या ज्या वनस्पती आहेत त्या अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतींचा वापर करतात म्हणून त्यांना हेटेरोट्रॉपिक असं म्हटलं जातं म्हणजेच परपोशी म्हणजे दुसऱ्या प्लांट्सवर अवलंबून असणाऱ्या प्लांट्स लाइक द पिचर प्लांट इव्हन कन्झ्युम इन्सेक्ट्स प्लांट तुम्हाला माहित आहे का तर पिचर प्लांट म्हणजे घटपर्णी ती काय करते कीटक खाते इन्सेक्ट खाते त्या वनस्पतीवरती जर कुठला कीटक बसला फुलांवरती तर ते फूल लगेच बंद होतं आणि ते त्या कीटकाला गिळून टाकतं दे आर इन्सेक्टिव्होरस आणि त्यांना काय म्हटलं जातं तर इन्सेक्टिवस म्हणजेच कीटक भक्षी वनस्पती असं म्हटलं जातं इकडे बघा मेथड ऑफ न्यूट्रिशन इन प्लांट्स मग इथे दाखवलेलं आहे ही आहे पेरिविंकल म्हणजे सदाफुली ह्या काय आहेत ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात इथे बघा हे असे वेल दिसत आहेत हे दुसऱ्या झाडावरती अवलंबून असतात आणि ही आहे पिचर प्लांट तर याच्यामध्ये जर एखादा कीटक बसला तर ते लगेच बंद होतं आणि त्याला गिळून टाकतं समजलं द स्ट्रक्चर ऑफ प्लांट आता वनस्पतीचं आपण स्ट्रक्चर बघूयात प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स तर वनस्पतीचं जे स्ट्रक्चर आहे वनस्पती कशी तयार झाली हे हे बघण्यासाठी तर वनस्पती आपण दोन भागांमध्ये विभागू शकतो एक आहे द स्टेम विच ग्रो अबोव द ग्राउंड अँड द रूट विच ग्रोज बिलो द ग्राउंड सरफेस तर ते दोन पार्ट कोणते तर पहिला पार्ट आहे की जी स्टेम आहे जे खोड आहे की जे जमिनीच्या वरती आहे आणि दुसरा भाग म्हणजे रूट्स जे जमिनीच्या खाली आहेत द रूट्स स्टेम अँड लिव्ज आर द मेन पार्ट्स ऑफ द प्लांट्स वनस्पतींचे मुख्य अवयव कोणते मुख्य पार्ट कोणते तर रूट्स म्हणजे मुळे स्टेम म्हणजे हे खोड आणि तिसरं हे लिवज म्हणजे पाने हे वनस्पतींचे मुख्य पार्ट्स आहेत फ्रॉम टाईम टू टाईम प्लांट्स बियर फ्लॉवर्स फॉर रिप्रोडक्शन आणि ज वेळेनुसार वनस्पती ना फुले येतात आणि जे रिप्रोडक्शन साठी म्हणजे नवीन झाड तयार करण्यासाठी उपयोगी ठरतात आर नंतर ते जे फ्लॉवर्स आहेत तर त्यांचं फळांमध्ये रूपांतर होत फ्रुट्स हॅव सीड्स त्या फ्रुट्सला त्या फळांना बिया असतात आणि त्या सीड्स गिव्ह राईस टू न्यू प्लांट्स आणि त्या बी मधून नवीन झाड उगवत ठीक आहे तर आपण हे आता व्यवस्थित बघूयात तर आता आपण हे पार्ट बघूयात वनस्पतीचे तर वनस्पतीचे पार्ट बघताना आपण अशी सुरुवात करूयात पहिल्यांदा रूट स्टेम लिव्ह मग फ्लॉवर्स आणि मग फ्रुट्स असं बघूयात तर पहिल्यांदा बघूयात रूट रूट। रूट्स इथे ही वनस्पती दिलेले मला वाटतं हे टोमॅटोचं झाड आहे ओके तर आपण बघूया रूट द रूट म्हणजे वनस्पतींची मुळे रूट्स होल्ड द सॉइल फर्मली मुळे वनस्पतींची ही जी मुळे आहेत ती माती घट्टपणे पकडून ठेवतात अँड अँकर द प्लॅन्ट आणि वनस्पतीला आधार देतात द मेन फंक्शन्स ऑफ द रूट आर टू ॲब्झॉर्ब अँड ट्रान्सपोर्ट वॉटर अँड न्यूट्रियंट्स फ्रॉम द सॉईल आता ह्या रूट्सचं मेन फंक्शन म्हणजे सर्वात मुख्य कार्य काय आहे तर जे मातीमध्ये असलेले पाणी आहे आणि जे आ, श, न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजेच पोषक द्रव्य आहेत मातीमध्ये मिसळलेली ती शोषून घेण्याचं काम हे रूट्स करतात द रूट्स ऑफ द कॅरेट अँड रॅडिश अल्सो स्टोअर फूड रॅडिश रॅडिश म्हणजे मुळा तर हे दोन्ही रूट्समध्ये uh, त्यांचे फूडसुद्धा स्टोअर करतात देअर आर टू टाईप्स ऑफ रूट्स दोन प्रकारचे रूट्स असतात टॅप रूट अँड फायबरस रूट ओके okay, टॅप रूट हे असं असतं आणि फायबरस रूट्स हे असं असतं ठीक आहे आता आपण बघणार आहोत रूट्स झाले आता आपण बघणार आहोत स्टेम द स्टेम स्टेम म्हणजे हे खोड द हाईट शेप अँड साईज ऑफ अ प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टेम तर त्या वनस्पतीची हाईट शेप उंची आकार आणि त्याचा जो साईज आहे तर हे सर्व त्या स्टेमवर डिपेंड असतं ही असं जे स्ट्रेट आहे ना ती आहे त्याची स्टेम द स्टेम कॅरीज आउट द फंक्शन्स ऑफ प्रॉडक्शन कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड ही जी स्टेम आहे तर ती अन्नाचं प्रॉडक्शन म्हणजे अन्न तयार करणे त्याच्यानंतर कंडक्शन म्हणजे एका ठिकाणून दुसरीकडे नेणे आणि त्यानंतर अन्न साठवून ठेवणे ही कामे ही स्टेम करते इन सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन काही प्लांट्समध्ये नवीन झाड तयार करण्याचं काम सुद्धा स्टेम करते इट गिव्ह सपोर्ट टू अदर पार्ट ऑफ द प्लांट वनस्पतींच्या दुसऱ्या अवयवांना सपोर्ट करण्याचं आधार देण्याचं काम ही स्टेम करते त्यानंतर आता बघणार आहोत आपण द लिफ म्हणजे पान वनस्पतीची पाने द लीफ इज फ्लॅट वनस्पतींचं पान हे फ्लॅट असतं इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द प्रोडक्शन ऑफ फूड अन्न तयार करण्याच्या कार्यामध्ये प्रोसेसमध्ये पानाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे लिव्ज आर मेनली ऑफ टू टाईप्स दोन प्रकारची पाने असतात सिंपल अँड कंपाऊंड लिव्ज सिंपल म्हणजे असं हे एकटच पान आणि कंपाऊंड लिव्ज म्हणजे अशीही त्याला अनेक पाने अटॅच असतात ठीक आहे तर अशा दोन प्रकारचे लिव्ज असतात तर त्यानंतर बघणार आहोत आपण फ्लॉवर द फ्लॉवर म्हणजे फुले दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट वनस्पतींचा सर्वात आकर्षक अट्रॅक्टिव्ह भाग काय आहे तर ते आहेत त्यांची फुले इट इज कनेक्टेड टू द स्टेम बाय अ स्टॉक विच मे बी लॉंग ऑर शॉर्ट आता ही जी फुले आहेत तर ती वनस्पतींसोबत या स्टॉकने या दांडीने अशी जोडलेली असतात तर ती दांडी लांबसुद्धा असू शकते किंवा छोटीसुद्धा असू शकते अ फ्लॉवर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप तर फुलांना एक टिपिकल कलर ठरलेला असतो त्याचा त्याचा तेजा आकारही ठरलेला असतो प्रत्येक वनस्पतीच्या फुलांचा आकार आणि कलर हा ठरलेला असतो द फ्लॉवर इज अॅन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन नवीन झाड तयार करण्याच्या प्रोसेसमधला सर्वात महत्वाचा जे साधन आहे ते आहे फुले ठीक आहे आता बघणार आहोत आपण द फ्रूट फ्रुट्स हॅव डिफरंट शेप्स फळांचे वेगवेगळे आकार असतात फ्रुट्स कंटेन वन ऑर मोवर सीड्स फळांमध्ये एक किंवा त्यापेक्षा अनेक बिया असतात द पॉड्स ऑफ बीन्स अँड पीज आर ॲक्च्युअली फ्रुट्स पॉड्स ऑफ बीन्स म्हणजे घेवडा किंवा पीज म्हणजे वाटाणा ही सुद्धा फळेच आहेत नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मग वनस्पतींच्या वर्गीकरणाची गरज का आहे तर आपण बघूया अप टू नाऊ आत्तापर्यंत इन्फॉर्मेशन अबाउट लॅक्स ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड आत्तापर्यंत लाखो वनस्पतींची आपल्याला माहिती आपल्याकडे गोळा झालेली आहे गोळा केलेली आहे व्हाईल्ड स्टडिंग द डायव्हर्सिटी इन प्लांट्स दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स ऑन द बेसिस ऑफ द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इन देअर स्ट्रक्चर देअर ऑर्गन अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स आता जर एवढ्या लाखो वनस्पती असतील निसर्गामध्ये अजूनही काही वनस्पती आहेत ज्या की आपल्याला माहीत नाही मग मा अशा वनस्पतींचा जर अभ्यास करायला गेलं तर आपलं किती कन्फ्युजन होईल म्हणून आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपल्या सोयीसाठी त्यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज आहेत काय समानता आहे काय डिफरन्सेस काय वेगळेपणा आहे पण कशामध्ये त्यांचं जे स्ट्रक्चर आहे असं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये काय समानता किंवा वेगळेपणा आहे त्यांचे जे ऑर्गन्स आहेत त्यांचे जे अवयव आहेत त्यांचे पार्ट्स आहेत किंवा त्यांच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत काय लक्षणे आहेत तर याच्यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं द सायंटिस्ट कार्लोस लिनियस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स तर शास्त्रज्ञ कार्लोस लिनियस यांनी सर्वप्रथम वनस्पतींचे शास्त्रीयदृष्ट्या वर्गीकरण केले इनिशियली इट वॉज हीज मेथड ऑफ क्लासिफिकेशन दॅट वॉज यूज्ड बाय ऑल आणि सुरुवातीला त्यांचीच मेथड त्यांच्याच वर्गीकरणाची पद्धत सर्वत्र वापरली जायची ऑब्झर्व अँड डिस्कस निरीक्षण करा आणि नि चर्चा करा टेक अ राऊंड थ्रू अ गार्डन और इन युअर सराउंडिंग्स अँड लिज द प्लांट्स दॅट यू सी तुमच्या गार्डनमध्ये तुमच्या बगीचामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला एक राऊंड मारा एक फेरफटका मारा आणि तुम्हाला कोणत्या वनस्पती दिसत आहेत त्यांची लिस्ट यादी तयार करा ड्रॉ देअर पिक्चर्स ॲज वेल त्यांचे चित्रसुद्धा ड्रॉ करा ड्रॉ अ टेबल ऍज शोन बिलो अँड कम्प्लीट इट ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन यू गॅदर अशा प्रकारचा एक टेबल टे टे ड्रॉ करा आणि याच्यामध्ये दिलेली माहिती जी तुम्ही गोळा केलेली आहे तुम्ही कोणत्या वनस्पती बघितल्या कशा प्रकारच्या बघितल्या तर ती सर्व माहिती ह्याच्यामध्ये भरायची आहे डिस्कस इट इन द क्लास आणि तुमच्या वर्गामध्ये त्याच्यावरती चर्चा करायची आहे जसं कि एक्झाम्पल दिलेलं आहे नेम ऑफ द प्लांट त्या वनस्पतीचं नाव काय तर रोज गुलाब वेअर डज द प्लांट ऑकर ग्रो ते ही जी वनस्पती आहे ती कुठे आपल्याला आढळते तर ग्राउंड वरती जमिनीवरती आढळते नेचर ऑफ द दस... त्याची स्टेम कशी आहे तिचा सरकम्फरन्स कसा आहे कलर कसा आहे ते बार्क कसं आहे हार्ड का सॉफ्ट आहे तर ते इथे लिहायचं आहे तर त्याची स्टेम कशी असते गोल असते राऊंड असते तिचा कलर थोडासा ग्रीनिश असतो थोडा ब्राऊनिश असतो त्याच्यानंतर ते सॉफ्ट असते असं लिहायचं हाईट त्याची हाईट किती आहे दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर शॉर्ट आहे मीडियम आहे व्हेरी टॉल आहे तर ते लिहायचं ब्रांचेस त्याच्या ब्रांचेस कशा आहेत ठीक आहे ते लिहायचं त्याच्यानंतर लिव्ज कसे आहेत कलर लिहा शेप लिहा एजेस लिहा फ्लॉवर्स कसे त्याची फुले कसे त्याचा कलर कसा आहे त्याचा वास कसा आहे फ्रॅग्रन्स म्हणजे वास शेप म्हणजे त्याचा आकार कसा आहे ते लिहा नेचर ऑफ द फ्रूट त्याला फ्रूट येतं का येत असेल तर येस लिहा नो लिहा आणि येत असेल तर त्या कशा प्रकारचं आहे कलर शेप हार्डनेस सॉफ्टनेस असं लिहा युजेस त्याचा वापर विच पार्ट इज यूज त्याचा कोणता पार्ट यूज केला जातो ते लिहायचं आहे जसं इथं रोजचं दिलेलं तसं तुम्ही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची नावे घेऊन त्याची माहिती लिहू शकता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स आता वनस्पतींचे वर्गीकरण वी कॅन इझिली नोटीस द डिफरन्सेस इन द शेप अँड हाईट ऑफ द प्लांट्स इन अवर सराउंडिंग तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वनस्पतींचे आकार त्यांची उंची तर याच्यामधला फरक आपल्याला लगेचच कळतो इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ दिस ऑब्झर्वेशन आणि आपल्या या निरीक्षणावरून आपण त्यांचं वर्गीकरण करू शकतो इथे बघा चित्रामध्ये डायव्हर्सिटी इन प्लांट्स ह्या छोट्या वनस्पती आहेत ह्या मोठे वृक्ष म्हणतात यांना हे वृक्ष आहेत मोठी झाडे कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन अ मँगो अ बेनियन अँड अ टॅमॅरिन ट्री तर मँगो आंबा बॅनियन म्हणजे वडाचे झाड आणि टॅमॅरियन म्हणजे चिंचेचे झाड याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज काय समानता आहे हे तुम्हाला माहीत आहे का तर ते सर्व झाडे मोठी आहेत आणि वर्षानुवर्षे ती जिवंत राहतात ओके जशी आहे तशीच राहतात ती सम प्लांट्स ग्रो टॉल काही वनस्पती खूप उंच वाढतात देअर स्टेम ऑर ट्रंक इज हार्ड अँड स्ट्रॉंग त्यांची जी त्यांचं जे खोड आहे तर ते हार्ड कडक आणि मजबूत असतं दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबव्ह द ग्राउंड वनस्पतीपासून काही उंचीवरती त्यांच्या फांद्या असतात दे बियर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स फॉर मेनी इयर्स त्यांना फुले आणि फळे खूप वर्षापर्यंत येतात सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज आणि अशा वनस्पतींना आपण ट्रीज म्हणजे वृक्ष असं म्हणतो ट्रीज आर टॉल बिग अँड पेरेनियल दॅट मीन्स दे लिव्ह फॉर मेनी इयर्स तर वृक्ष हे उंच मोठे आणि पेरेनियल म्हणजे दीर्घायुषी ते खूप वर्ष जगू शकतात सेकंड व्हॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द हिबिस्कस ओलिएंडर अँड लँटना प्लांट्स तर हिबिस्कस म्हणजे जास्वंद ओलिएंडर म्हणजे कनेरीचं झाड लँटना म्हणजे घानेरीचं झाड तर याच्यामध्ये काय तुम्हाला सिमिलॅरिटीज म्हणजे समानता आढळते श्रब्स तर हे सर्व श्रब्स आहेत श्रब्स म्हणजे झुडपे अशा प्रकारचे आहेत सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड काही वनस्पती या जमिनीच्या जवळ उगवतात दे गिव्ह आउट ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड आणि त्यांच्या ह्या फांद्या असतात त्या जमिनीच्या खूप जवळ असतात दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम तर ते वृक्षांपेक्षा छोटे असतात पण त्यांची जी स्टेम आहे जी। ती जाड आणि हाड मजबूत असते द ओलिएंडर हिबिस्कस लँटेना कोरांटी अँड रोज आर श्रब्स दॅट मे ग्रो अप टू टू ऑर थ्री मीटर्स टू टू थ्री मीटर्स तर हे जे ओलिएंडर म्हणजे कनेरी जास्वंद घानेरी कोरांटी आणि गुलाब हे जे सर्व श्रब्ज आहेत झुडपे आहेत तर ते दोन ते तीन मीटरपर्यंत त्यांची वाढ होऊ शकते थ्री वॉट आर द सिमिलॅरिटीज बिटवीन द फेन्युग्रिक अँड पेरिविंकल प्लांट्स तर फेन्युग्रिक म्हणजे मेथी आणि पेरिविंकल म्हणजे जास्वंद तर यांच्यामध्ये काय समानता आढळते तर हर्ब्स हर्ब्स आहेत त्या हर्ब्स ग्रो वन टू वन पॉईंट फाय मीटर स्टॉल तर ह्या ज्या हर्ब्स आहेत तर त्या एक किंवा एक पॉईंट पाच मीटर उंच वाढू शकतात द स्टेम्स ऑफ हर्ब्स आर ग्रीन अँड क्वाईट फ्लेक्झिबल ॲज कम्पेअर टू दोज ऑफ ट्रीज अँड बुशेस तर यांचे हर्ब्सचे जे स्टेम uh, आहेत खोडं आहेत तर ते हिरवे असतात आणि ते जे ट्रीज आणि बुशेस आहेत तर त्यांच्या तुलनेमध्ये फ्लेक्झिबल असतात हर्ब्स मे लिव्ह फॉर अ फ्यू मंथ्स ऑर अप टू टू इयर्स तर हर्ब्स हे काही महिने जिवंत राहू शकतात किंवा दोन वर्ष त्या राहू शकतात अकॉर्डिंग टू द साइज एंड हाइट ऑफ देयर स्टेम्स प्लांट्स कैन बी क्लासिफाइड इन टू थ्री टाइप्स ट्रीज शब्स एंड हर्ब्स वनस्पतींच्या खोडांचा आकार उंची याच्यावरून वनस्पतींचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करता येते जसं की ट्रीज ट्रीज म्हणजे वृक्ष श्रब्स श्रब्स म्हणजे झुडूप आणि हर्ब्स म्हणजे रोपटे कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का हॅव यू सीन वाईन्स लाईक द पंपकीन द रेल रोड क्रीपर कावळी वॉटरमेलन ऑर द ग्रेप वाईन तुम्ही कधी भोपळा पंपकीन म्हणजे भोपळा रेल रोड क्रीपर म्हणजे गारवेल कावळी वॉटरमेलन म्हणजे कलिंगड ग्रेप वाईन म्हणजे द्राक्ष यांचे वेल पाहिले आहेत का हाऊ डू दे ग्रो ते कशाच्या आधारे वाढतात वाईन्स म्हणजे वेल सम वाईन्स नीड व्हर्टिकल सपोर्ट फॉर ग्रोविंग व्हाईल सम अदर स्प्रेड ऑन द ग्राउंड तर काही वेलींना असा उभ्या आधाराची उभ्या आधाराची गरज असते तर काही जे वेल आहेत ते जमिनीवरच पसरतात क्लाइंबर्स लाईक द मनी प्लांट हॅव एरियल रूट्स आता हे जे मनी प्लांटसारखे जे वेल असतात तर त्यांना एरियल रूट्स असतात त्यांचे हवेमध्ये असे तणाव असतात आणि त्याने त्यांना पाने फुटतात हॅव यू सीन द क्युक्युंबर टेन्ड्रिल्स दॅट लुक लाईक अ स्प्रिंग तुम्ही कधी ते बघा हे काकडीचा वेल आहे तर त्याचे हे जे टेंड्रिल्स आहेत ना असे स्प्रिंग सारखे दिसतात ऑफ व्हॉट यूज कूड दे बी त्यांचा काय वापर होत असेल टच द स्टेम ऑफ एनी वाईन्स कुठल्याही वेलीची जी स्टे वेलाची जी स्टेम आहे त्याचं जे खोड आहे तर त्याला हात लावा वॉट डू यू फील तुम्हाला काय आढळेल द स्टेम ऑफ अ क्रीपर इज व्हेरी फ्लेक्झिबल सॉफ्ट अँड ग्रीन तर जे क्रीपर आहेत वेल आहेत तर त्यांचं जे स्टेम आहे त्यांचं जे खोड आहे ते खूपच फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक असतं सॉफ्ट म्हणजे मऊ असतं आणि ग्रीन म्हणजे हिरवं असतं इट ग्रोज रॅपिडली विथ द हेल्प ऑफ अ सपोर्ट ते आधाराने खूप पटकन त्यांची वाढ होत असते कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का फॉर हाऊ मेनी इयर्स डू द क्रॉप्स लाईक बाजरा व्हीट कॉर्न रॅडिश मेरी गोल्ड लिव तर बाजरी गहू कॉर्न म्हणजे मका रॅडिश मुळा झेंडूचं फूल, तर झेंडूचं रोप हे किती वर्ष जगू शकतात तर प्रत्येकाचं लाइफ स्पॅन जे आहे लाइफ सायकल आहे तर ते वेगवेगळं आहे तर लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक जवार, सनफ्लावर इज कंप्लीटेड इन वन इयर तर ज्वारी किंवा सनफ्लावर म्हणजे सूर्यफूल तर यांचं जे लाईफ सायकल आहे तर ते एका वर्षामध्ये पूर्ण होतं म्हणजे त्यांची वाढ ही आहे ती एका वर्षामध्ये पूर्ण होऊन जाते दीज प्लांट्स आर कॉल्ड ॲन्युअल्स तर त्या वनस्पतींना ॲन्युअल्स म्हणजे वार्षिक वनस्पती असे म्हणतात म्हणजे ते दरवर्षी घेतले जातात द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स लाईक द कॅरट बीटरूट इज ऑफ टू इयर्स तर जे गाजर आहे किंवा बीट आहे बीटरूट आहे तर त्यांचं जे लाइफ सायकल आहे तर ते दोन वर्षांचं आहे दे आर कॉल्ड बायनियल्स म्हणजेच त्यांना द्विवार्षिक असं म्हटलं जातं श्रब्स लाईक द हिबिस्कस अँड ओलिएंडर अँड ट्रीज लाईक मँगो अँड गुलमोहर लिव्ह फॉर सेव्हलर इयर्स सेवरल इयर्स अँड बियर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स तर ज्या वन ज्या हिबिस्कस म्हणजे जा जास्वंद किंवा कनेर किंवा आंबा गुलमोहर यांच्यासारखी जी झाडे आहेत तर ती वर्षानुवर्षे राहतात टिकतात त्यांना फुले येतात फळे येतात दे आर कॉल्ड पेरिनियल्स आणि त्यांना पेरिनियल्स म्हणजेच बहुवार्षिक असं म्हटलं जातं अकॉर्डिंग टू द पिरियड ऑफ देअर लाइफ सायकल प्लांट्स आर क्लासिफाइड एज ॲन्युअल्स बायनियल्स अँड पेरिनियल्स तर वनस्पतींचं जे लाईफ सायकल आहे तर ते त्याच्यावरून त्याचे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये क्लासिफिकेशन वर्गीकरण होते तर तीन प्रकारांमध्ये त्याचे वर्गीकरण होते जसं की ॲन्युअल्स ॲन्युअल्स म्हणजे वार्षिक बायनियल्स म्हणजे द्विवार्षिक आणि पेरेनियल्स म्हणजे बहुवार्षिक कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का टू पार्ट ऑफ प्लांट्स आर इन्सेक्ट अट्रॅक्टेड तर वनस्पतींच्या कुठल्या भागाकडे बटरफ्लायज म्हणजे फुलपाखरू आणि किटके अट्रॅक्ट होतात आकर्षित होतात तर फुलांकडे होतात प्लांट दॅट बिअर फ्लॉवर्स आर कॉल्ड फ्लॉवरिंग प्लांट्स ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना फ्लॉवरिंग प्लांट्स असं म्हटलं जातं म्हणजे फुले येणाऱ्या वनस्पती आणि व्हाईल द प्लांट्स दॅट नेवर बिअर फ्लॉवर्स आर कॉल्ड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आणि ज्या वनस्पतींना कधीही फुले येत नाहीत त्यांना नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे न फुले येणाऱ्या वनस्पती किंवा फुले न येणाऱ्या वनस्पती असं म्हटलं जातं नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स मे नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट स्टेम लिव्ज जर ह्या नॉन फ्लॉवरिंग म्हणजे फुले न येणाऱ्या वनस्पती आहेत तर त्यांना रूट्स नसतात स्टेम्स नसतात आणि लिव्हज नसतात यूज युअर ब्रेन पॉवर तुमचे डोके चालवा व्हॉट टाईप ऑफ प्लांट्स आर टोड स्टूल्स अँड मशरूम टोड स्टूल आणि मशरूम ह्या दोन्हीचा अर्थ एकच होतो त्याला मराठीमध्ये अळंबी असं म्हटलं जातं तर हे जे टोड स्टूल आणि मशरूम आहेत तर ते प्लांट नाहीये ते एक फंगीचाच एक प्रकार आहे फंगी जरी प्लांट्समध्ये असली जुन्या क्लासिफिकेशननुसार तरीसुद्धा जे टोडस्टूल आणि मशरूम आहे तर ते प्लांट्समध्ये त्यांचं क्लासिफिकेशन होत नाही व्हॉट टाईप ऑफ प्लांट इज द फिग फिग म्हणजे अंजीर अंजिराचं झाड हे कशा प्रकारचं प्लांट आहे तर अंजिराचं झाड म्हणजे फ्लिकचं जे ट्री असतं ते खूप मोठं असतं टॉल असतं स्ट्रॉंग असतं म्हणजे फिग हे एक ट्री आहे डू फन्स अल्गी मनी प्लांट बियर फ्लॉवर्स नो Ferns, algae, money plant does not bear flowers, hence, they are called non flowering plants. Okay. डू यू you नो know, तुम्हाला हे माहीत आहे का द वर्ल्ड लार्जेस्ट फ्लॉवर इज फाउंड इन इंडोनेशिया जगातलं सर्वात मोठं फुल जे आहे ते इंडोनेशियामध्ये आढळते द डायमीटर ऑफ द फ्लॉवर ऑफ द प्लांट इज अबाउट वन मीटर हे आहे ते सर्वात मोठं फुल ह्याचं नाव आहे राफलेशिया अर्नोल्डी आणि ह्याचा जो डायमीटर आहे म्हणजे इथून एवढी जी लांबी आहे ती एक मीटर एवढी असते द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लॉवर इज ऑफ द प्लांट कॉल्ड वुल्फिया ऑर डकवीड आणि जगातलं सर्वात छोटं जे फ्लॉवर आहे तर त्याचं त्या झाडाचं नाव आहे वुल्फिया किंवा त्याला डकवीड असंही म्हटलं जातं इट्स डायमीटर इज ॲज स्मॉल ॲज झिरो पॉईंट फाय एम एम म्हणजे मिलीमीटर झिरो पॉईंट फाय मिलीमीटर इतका छोटा त्याचा डायमीटर असतो कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का फर्स्ट वेअर डज द पोमोग्रेनेट श्रब ग्रो पोमोग्रेनेटचं जे झुडूप असतं म्हणजे डाळिंबाचं जे झाड आहे तर ते कुठे उगवतं तर डाळिंबची बागा असतात म्हणजे ऑर्चर्डमध्ये डाळिंब लावलेले असतात आणि त्या झाडाला त्या झुडपाला डाळिंब भरपूर प्रमाणामध्ये येतात वेस्टर्न महाराष्ट्रा वेस्टर्न महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या डाळिंबाच्या बागा आहेत वेअर डज द लोटस ग्रो लोटस म्हणजे कमळ कुठे वाढते कमळाची वाढ ही पाण्यावर होत असते कमळाचं फूल पाण्याच्या वरती असतं त्याचे मुळं हे त्याची जी स्टेम आहे ती पाण्याच्या खाली असते वेअर डू बल रुशेस द रेल रोड क्रीपर ग्रो बल रुशेस म्हणजे जे नदी किनारी येणारं जे गवताचा एक प्रकार आहे तर ते कुठे उगवतं जसं आत्ताच सांगितल्याप्रमाणे नदीच्या किनारी पाण्याच्या शेजारी ते उगवत असतं आणि रेल रोड हे त्याच्या नावातच आहे रोड रोडच्या कडेला किंवा अगदी आपल्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा ते उगवतं कारण तो एक वेल आहे आणि त्याला सपोर्टची गरज असते आधाराची गरज असते फोर वेअर डज द डॉडर प्लांट ग्रो तर डॉडर प्लांट म्हणजे अमर वेल ते सुद्धा परपोषी वनस्पती आहे म्हणजे दुसऱ्या वनस्पतीवर ते अवलंबून आहे म्हणून ते एखाद्या झाडावरती उगवते वी सी डिफरंट प्लांट्स ग्रोविंग इन डिफरंट प्लेसेस अराउंड अस आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण बघतो प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हॅबिटॅट ऑर द प्लेस वेअर दे ग्रो मग वनस्पती जिथे उगवतात जिथे त्या असतात त्यांचं जे हॅबिटॅट आहे हॅबिटॅट है, म्हणजे ते जिथे राहतात तर त्या त्या वनस्पतींच्यावरून आपण वनस्पतींचं वर्गीकरण करू शकतो लँड वॉटर मार्शी एरियाज डेजर्ट्स अँड इवन अ बिग ट्री आर द व्हेरियस हॅबिटॅट्स ऑफ प्लांट्स मग आता प्लांट्सचे हॅबिटॅट कुठले आहेत म्हणजे प्लांट्सचं थोडक्यात आपण निवारा म्हणू शकतो म्हणजे जिथं त्या उगवतात तर जमीन पाणी मार्शी एरियाज म्हणजे दलदलीचा भाग डेझर्ट्स म्हणजे वाळवंटे किंवा एखाद्या मोठ्या झाडावरती सुद्धा वनस्पती असतात जसं की आता हे डॉर्डर म्हणलं त्याप्रमाणे ठीक आहे तर असं त्यांचं वर्गीकरण होऊ शकतं इथे चित्रामध्ये तुम्हाला ह्या वेगवेगळ्या वनस्पती दिसत आहेत बघा ठीक आहे ह्या झाला हे पाण्यातल्या वनस्पती हे झाले हॅबिटेट ऑफ प्लांट्स हे डेझर्टमधल्या आणि या जमिनीवरच्या यूज युअर ब्रेन पॉवर वाय डज द वॉटर hyacinth फ्लोट ऑन वॉटर तर वॉटर हायसिंथ आहे तर ते पाण्यावरती का तरंगतं तर त्याचे जे स्टेम्स असतात त्याचे असे जे स्टेम्स आता हे लोटस आहे पण मी सांगते की हे जे स्टेम्स आहेत ना ते एकदम पोकळ असतात त्याच्यामध्ये हवा असते आणि त्याच्यामुळे ते हलकं होतं आणि पाण्यावरती तरंगू शकतात वाय इज द स्टेम ऑफ द कॅक्टस फ्लेशी आता हे कॅक्टस आहे तर ह्याची जी ही स्टेम आहे की नाही ही फ्लेशी असते म्हणजे आतून मांसल असते तर कशामुळे असते तर कॅक्टस हे वाळवंटामध्ये उगतं बरोबर डेझर्टमध्ये असतं तर त्याचे जे पानं आहेत तर ते मॉडिफाय होऊन त्याचे काटे बनलेले असतात कारण सूर्याच्या उष्णतेमुळे त्या झाडामधलं कॅक्टसमधलं पाण्याची वाफ होऊन जाऊ नये पानांमार्फत म्हणून त्याचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं आता कॅक्टसला पानं नसल्यामुळे मग फोटोसिंथेसिस कशामध्ये होणार तर त्याचं फोटोसिंथेसिस या स्टेममध्ये करन होतं आणि म्हणूनच ते ग्रीन आणि फ्लॅशी असतं व्हॉट डिफरंट क्रायटेरिया आर युज टू क्लासिफाय प्लांट्स तर वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी कोणते वेगवेगळ्या प्रकारचे क्रायटेरियाज वापरले जातात म्हणजे कशावरून आपण वनस्पतींचं वर्गीकरण करतो तर आतापर्यंत आपण बघितल्याप्रमाणे जी साईज आणि हाईट ऑफ द स्टेम आहे स्टेमची साईज आणि हाईट याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं जसं जा की ट्रीज श्रब्स हर्ब्स आणि क्रीपर्स ठीक आहे आता सेकंड आहे द लाईफ सायकल ऑफ प्लांट्स म्हणजे त्या वनस्पतींचं लाईफ सायकल जीवनमान किती आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलं जातं जसं की एक वर्षाचं असेल तर ॲन्युअल दोन वर्षाचं असेल तर बायनियल आणि ती आणि दोनपेक्षा अधिक वर्षांचं असेल तर त्याला म्हणतात पेरेनियल ठीक आहे अजून थर्ड की त्या प्लांट्सला फुलं येतात का नाही आहेत म्हणजे ते फ्लॉवरिंग प्लांट आहे का नॉन फ्लॉवरिंग प्लांट आहे तर याच्यावरूनही त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि फोर्थ जे आत्ताच आपण जा बघितलं की त्याचा हॅबिटेट कोणता आहे त्या प्लांटचा जसं की ते वॉटर आहे लँड आहे डेझर्ट आहे मार्श एरिया आहे याच्यावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं वनस्पतींचं हे झालं वनस्पतींचं वर्गीकरण आता आपण बघणार आहोत प्राण्यांमध्ये कशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल्स प्राण्यांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्वायू इन द एन्व्हायरमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्सला प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आकार आहेत जेणेकरून ते पर्यावरणामध्ये त्यांचं सर्वाईव्ह ते जगू शकतात जिवंत राहू शकतात देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स टू प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये सुद्धा खूप प्रमाणामध्ये आपल्याला विविधता दिसून येते द अमिबा दॅट कॅन नॉट बी सीन विथ अवर आईज द ह्यूज एलिफंट द स्मॉल स्नेल द फिश दॅट स्विम्स इन वॉटर अ काईट दॅट फ्लाईज हाय इन द स्काय बटरफ्लाईज दॅट फ्लिट अराउंड फ्लॉवर्स अ हाऊस लिझार्ड दॅट क्रॉल्स ऑन अ वॉल आर ऑल ॲनिमल्स मग आता ही विविधता कोणती कोणती आहे तर आमिबा जो की आपण डोळ्यांनी बघू शकत नाही खूप मोठा भव्य हत्ती आहे छोटीशी स्नेल आहे म्हणजेच गोगलगाय आहे मासा आहे जो पाण्यामध्ये पोहू शकतो काईट आहे काईट म्हणजे पतंग हा एक प्रकारचा छोटासा किडक कीटकच असतो बरं का बर तो आकाशामध्ये उंच उडू शकतो फुलपाखरे आहेत जे फुलांभोवती फिरतात घरामध्ये आपल्या भिंतीवर रांगणारी सरपटणारी हाऊस लिझार्ड आहे पाल आहे हे सगळे ॲनिमल्सच आहेत जरी वेगवेगळे असले तरी ते ॲनिमल्सच आहेत इच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स प्रत्येकाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक अ हेड अनेक अ टॉर्सो अ टेल अँड लिम्स फॉर मुवमेंट प्राण्यांना त्यां वेगवेगळे प्रकारचे बॉडी पार्ट्स आहेत अवयव आहेत जसं की हेड म्हणजे डोकं नेक म्हणजे मान टॉर्सो म्हणजे धड टेल म्हणजे शेपूट आणि लिम्स म्हणजे त्यांचे जे पाय आहेत ते हालचालीसाठी दे हॅव वेरियस ऑर्गन सिस्टीम्स विच कॅरी ऑन वेरियस फंक्शन्स इन साईड देअर बॉडी आणि त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऑर्गन सिस्टीमच आहे अवयव संस्था आहे जी वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स त्यांच्या शरीरामध्ये घडवून आणत असते इन दिस रिस्पेक्ट टू देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स आणि तरीसुद्धा प्राण्यांमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या वेग प्रकारची डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आढळते कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक अ स्नेक अ लिझार्ड अ टायगर अ फिश अँड इगल अ हेन अ क्रॅब अ हाऊसफ्लाय अँड अर्थ वर्म अ क्रोकोडाईल अँड अ ग्रॉसहॉपर तर तुम्ही मला सांगू शकता का की हे जे आत्ता मी एवढ्या सगळ्या प्राण्यांची नावं घेतली म्हणजे की साप आहे पाल आहे वाघ आहे मासा आहे गरुड आहे कोंबडी आहे खेकडा आहे माशी आहे गांडूळ मगर नागतोडा टोळ तोड़, तर या सर्वांमध्ये या सर्वांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला काही वेगळेपणा दिसतो का तर हो त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा वेगळेपणा आहे इथे तुम्हाला दिसत आहे बघा बरं दिसतंय ना आता हा वाघ आहे तर ह्याची शरीर रचना बघा बरं ह्याला चार पाय आहेत तेल आहे ते त्याच्यानंतर ही आहे मधमाशी तर ह्याला बघा ही जी बघा ह्यातला पंख आहेत त्यानंतर हे आहे गांडूळ तर गांडुळाला तर पायच नसतात ती सरपटत चालते ही गोम आहे हिला किती पाय असतात बघा भरपूर पाय आहे हा पैसा आहे तर ह्याला पण पन... भरपूर पाय असतात मगर आहे ही सरपटत चालते जरी ह्याला पाय आणि हात असले तरी सुद्धा हा पक्षी आहे तर या पक्षीला दोन पाय असतात आणि त्याच्या दोन हाताचं रूपांतर पंखामध्ये झालेलं असतं मासा माशाला तर पाय नसतात त्याचा फिन्स असतात नंतर खेकडा खेकड्याला नांग्या असतात बरोबर तर अशा प्रकारे प्रत्येक प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये आपल्याला वेगळेपणा दिसतो वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल्स विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल well. आपल्याला त्यांचे जे अन्न खातात याच्यामध्ये सुद्धा वेगळेपणा दिसतो सिन्स ॲनिमल्स डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड दे आर फाउंड इन प्लेसेस वेअर फूड इज अवेलेबल आता हे जे प्राणी असतात ते अन्नासाठी दुसऱ्यावर अन अवलंबून असतात त्याच्यामुळे त्यांना जिथे त्यांचं अन्न जास्त प्रमाणात उपलब्ध असेल तिथेच आपल्याला ते ॲनिमल बघायला मिळतात डिफरंट ॲनिमल्स हॅव डिफरंट मेथड्स ऑफ ऑप्टेनिंग अँड इटिंग फूड वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्सचं अन्न मिळवण्याच्या पद्धती आणि खाण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात दिस टू लीड्स टू डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर आणि याचासुद्धा त्यांच्या शरीर रचनेमध्ये फरक पडतो आता हा वाघ आहे वाघ काय खातो मांस खातो दुसऱ्या प्राण्यांचं म्हणून त्या जे जे पुढचे दात असतात त्याला सुळे असतात ते मजबूत असतात बरोबर अशा प्रकारे म्हणून त्यांच्या शरीररचनेमध्ये ते काय अन्न खातात त्याच्यानुसार बदल झालेले असतात ट्राय दिस हे करून पहा ऑब्झर्व द ॲनिमल्स इन युवर सराउंडिंग्स तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांचं निरीक्षण करा मेक अ लिस्ट ऑफ देअर नेम्स त्यांच्या नावांची यादी करा कंप्लीट द फॉलोविंग टेबल ऑन द बेसिस ऑफ द इन्फॉर्मेशन ऑप्टेन अँड डिस्कस इट इन द क्लास तर तुम्हाला जी माहिती मिळालेली आहे तर ती या खालच्या टेबलमध्ये भरायची आहे आणि तुमच्या वर्गामध्ये त्याच्यावरती चर्चा करायची आहे तर कशा प्रकारचा टेबल आहे नेम ऑफ द ॲनिमल कोणता ॲनिमल आहे त्याचं नाव लिहायचं व्हॉट इज देअर फूड ते, ते काय अन्न खातात हाव डू दे इट इट ते कसं ते अन्न खातात वेअर डू दे लिव ते कोठे राहतात द स्पेशल फीचर्स दॅट यू फाऊंड तुम्हाला त्यांच्यामध्ये काय वेगळेपणा आढळला ते तिथे लिहायचं आहे यू विल नॉट सी ऑल ॲनिमल्स इन युअर ओन सराउंडिंग तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला सर्व प्राणी दिसणार नाहीत व्हाय इज इट सो so, हे असे का की काही ठराविक ॲनिमल ठराविक प्राणीच आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात विच आर द अदर ॲनिमल्स you know दॅट यू नो ऑफ बट हॅव नॉट सीन असे कोणते अजून प्राणी आहेत जे ज्यांना तुम्ही ओळखता पण तुम्ही अजून त्याला बघितलं नाही आहे कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट देम यूजिंग द अबाऊट टेबल यावरच्या टेबलचा वापर करून त्यांची माहिती मिळवा टेक द हेल्प ऑफ वेबसाईट्स लाईक त्यासाठी तुम्ही वेबसाईटचा इंटरनेटवर जाऊन वेबसाईटवरून माहिती गोळा करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट अर्थ लाईफ डॉट नेट ही एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिस्कवरी डॉट कॉम डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीवर डॉट कॉम या सर्व वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्राण्यांची अजून जास्त प्रमाणात माहिती मिळवू शकता टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल अँड प्लेस इट ऑन अ ग्लास स्लाइड तर एखादं डबकं असेल तर त्याच्यातला एक पाण्याचा थेंब घ्या आणि तो असा ग्लास वर एका काचेच्या पट्टीवर घ्या ऑब्झर्व इट अंडर अ मायक्रोस्कोप मायक्रोस्कोपखाली त्याचं निरीक्षण करा व्हॉट डू यू सी तुम्हाला काय दिसेल व्हेन अ ड्रॉप ऑफ वॉटर फ्रॉम अ पडल इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप इनमरेबल मायक्रोप्स कॅन बी सीन मूविंग अबाउट इन इट जेव्हा तुम्ही एखाद्या डबक्यामधलं पाण्याचा थेंब मायक्रोस्कोपखाली बघता तेव्हा तुम्हाला असंख्य मायक्रोब्स त्याच्यामध्ये फिरताना दिसतात यू विल सी द कंटिन्युअसली मुव्हिंग अमिबा तुम्हाला कंटिन्युअसली सतत फिरणारा अमिबा दिसेल द पॅरामेशियम इज अल्सो अ युनिसेल्युलर ॲनिमल लाईक द अमिबा तर पॅरामेशियम हा सुद्धा अमिबा सारखा एक पेशीय प्राणी आहे अ हॉर्स अ बियर अ टॉर्टाईज आर मल्टीसेल्युलर ॲनिमल्स घोडा अस्वल कासव हे बहुपेशीय प्राणी आहेत कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का फर्स्ट वॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर ऑफ अवर बॅक कॉल्ड आपल्या पाठीच्या मध्यभागी तुम्ही जर हात लावला तर तुम्हाला अशी बोन्सची म्हणजे आपले जे बोन्स आहेत त्यांची जी चेन दिसते चेन आढळते तर तिला काय म्हटलं जातं अशी उभी चेन आपल्याला दिसते तर त्याला आपण वर्टिब्रल कॉलम म्हणजे आपल्या पाठीचा कणा पाठीचा मनका असं म्हणतो ॲनिमल्स विथ अ वर्टिब्रल कॉलम अँड दोज विदाऊट इट फॉर्म टू ग्रुप्स नोन ॲज द वर्टिब्रेट्स अँड इनवर्टिब्रेट्स रिस्पेक्टिवली ज्या ज्या प्राण्यांना वर्टिब्रल कॉलम असतो पाठीचा कणा असतो त्याच्यावरून दोन ग्रुप पडतात ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना म्हणतात वर्टिब्रेट्स आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना म्हणतात इनवर्टिब्रेट्स स्नेक्स बर्ड्स फिश अँड कांगारूज ॲज अल्सो ह्युमन्स आर वर्टिब्रेट ॲनिमल्स साप पक्षी मासे कांगारू आणि माणसेसुद्धा मानवेसुद्धा तर हे वर्टिब्रेट ॲनिमल्स आहेत त्याला मराठीमध्ये पृष्ठवंशीय असं म्हटलं जातं ॲनिमल्स सच ॲज स्नेल्स कॉक्रोचेस अर्थ वर्म्स डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम अँड देअर फॉर दे आर इनव्हर्टिब्रेट ॲनिमल्स तर स्नेल गोगल गाय झुरळ आणि गांडूळ यांना व्हर्टिब्रल कॉलम नसतो म्हणून त्यांना इनवर्टिब्रेट ॲनिमल्स असं म्हटलं जातं सेकंड नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स अशा प्राण्यांची नावं सांगा जी अंडी घालतात आणि असे प्राणी जे आपल्यासारख्या प्राण्याला नवीन छोट्याशा प्राण्याला जन्म देतात वी हॅव लर्न दॅट प्रोड्युसिंग अनादर लिव्हिंग थिंग लाईक वन सेल्फ इज कॉल्ड रिप्रॉडक्शन आपल्यासारखंच सजीव निर्माण करणे याला रिप्रॉडक्शन म्हणजे प्रजनन असं म्हणतात अ हेन लेज एग्स अँड हॅचेस देम कोंबडी अंड घालते आणि त्याला उबवते आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक्स हॅच आऊट ऑफ द एग्स काही दिवसानंतर त्या अंड्यामधून छोटीशी पिल्ले बाहेर येतात अ काऊ गिव्ज बर्थ टू अ काफ गाय ही वासराला जन्म देते बिफोर दॅट द काफ ग्रोज विद इन द काउज बॉडी आणि वासरू जन्माला येण्या अगोदर गाईच्या पोठामध्ये त्याची वाढ होत असते अकॉर्डिंग टू द मोड ऑफ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाईड इन टू टू टाइप्स नेमली ओवी पॅरस एनिमल्स विच ले एग्स अँड पॅरस एनिमल्स विच गिव बर्थ टू देअर यंग वन्स मग असं प्रजननाची जी पद्धत आहे प्रजनन करण्याच्या पद्धतीवरून सुद्धा प्राण्यांचे दोन भाग पडतात दोन प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जातं ते म्हणजे ओवी पॅरस ॲनिमल्स म्हणजे जे प्राणी अंडी घालून जन्म, देता जन्म देतात दुसऱ्या छोट्या यंग वन्सला त्यांना म्हणतात ओवी पॅरस आणि जे प्राणी डायरेक्ट जन्म देतात त्यांना म्हणतात पॅरस ॲनिमल्स थ्री व्हेअर आर द ॲनिमल्स नेमली अ हॉर्स अ बियर अ टॉर्टाईज

टेरेस्ट्रीयल अँड ॲक्वेटिक ॲनिमल्स प्राण्यांच्या हॅबिटेटनुसार त्यांच्या निवाऱ्यानुसार प्राण्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण करता येते टेरेस्ट्रीयल म्हणजेच जे जमिनीवर आढळतात प्राणी त्यांना टेरेस्ट्रीयल असं म्हटलं जातं आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे जे पाण्यामध्ये असतात प्राणी त्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हटलं जातं हाऊ एव्हर ॲनिमल्स लाईक अ फ्रॉग सॅलमेंडर टोड लिव्ह इन बोथ प्लेसेस तर जे बेडूक आहेत मगर सुसर किंवा टोळ टोळ म्हणजे म्हणजे सुद्धा हा फ्रॉकचा छोटा आधीच रूप आहे टोळ तर हे दोन्ही ठिकाणी आढळतात लँड अँड वॉटर जमिनीवर सुद्धा आढळतात पाण्यामध्ये सुद्धा आढळतात देअर फोर दे आर कॉल्ड ॲम्फेबियस एनिमल्स आणि म्हणून त्यांना ॲम्फेबियस एनिमल्स असं म्हटलं जातं म्हणजे जे जमिनीवर प्राणी आढळतात त्यांना टेरेस्ट्रियल म्हटलं जातं पाण्यामध्ये आढळतात त्यांना ॲक्वेटिक म्हणलं जातं आणि जे प्राणी पाण्यामध्ये सुद्धा आणि जमिनीवर दोन्हीमध्ये सुद्धा आढळतात तर त्याला आपण ॲम्फिबियस ॲनिमल्स असं म्हणतो अ काईट अँड इगल अ क्रो अ बटरफ्लाय अ हाऊस बी ऑल फ्लाय इन द एअर दो दे लिव्ह इन डिफरंट प्लेसेस जरी आता हे काइट म्हणजे पतंग गरुड कावळा फुलपाखरू मधमाशी हे वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहत असले तरी सुद्धा ते हवेमध्ये उडतात दीज ॲनिमल्स आर सेड टू हॅव अन एरियल मोड ऑफ लाईफ आणि म्हणून त्यांना हवेत उडणारे एरियल म्हणजे हवेत उडणारे प्राणी असं म्हटलं जात व्हॉट आर द डिफरंट क्रायटेरिया यूज टू क्लासिफाय ॲनिमल्स यूज युअर ब्रेन पॉवर तुमचं डोकं चालवा आतापर्यंत आपण शिकलो त्याच्यानुसार प्राण्यांच्या वर्गीकरणाचे कोणकोणते क्रायटेरिया आहेत कोणकोणत्या पद्धतीवरून कोणकोणत्या वैशिष्ट्यावरून आपण प्राण्यांचं वर्गीकरण करतो हे तुम्ही सांगा जसं आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे प्राण्यांचं क्लासिफिकेशन करण्याचे क्रायटेरिया आहेत पहिला आहे की त्या सेल्स किती आहेत से सेल स्ट्रक्चरवरून हो जसं एक सेल असेल सिंगल सेल असेल असेल तर युनिसेल्युलर सेल्युलर सुद्धा आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त सेल्स असेल तर त्याला मल्टीसेल्युलर म्हणतात हे झालं त्यानंतर व्हर्टिबलर कॉलमवरून ज्याच्यामध्ये वर्टिब ज्या प्राण्यांमध्ये व्हर्टिबुलर कॉलम असतो त्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणलं जातं ज्यांच्यामध्ये नसतो त्यांना इनव्हर्टिब्रेट्स म्हणलं जातं त्याच्यानंतर ते कशा प्रकारे रिप्रोडक्शन मोड ऑफ रिप्रोडक्शन जर अंडी घालत असतील तर ओ व्ही पॅरस अॅनिमल्स जर पिल्लांना जन्म देत असतील तर वि व्ही पॅरस ॲनिमल्स त्याच्यानंतर हॅबिटेट ते कुठे राहतात त्याच्यानुसार टेरेस्ट्रियल ॲक्वेटिक आणि ॲम्फिबियन्स ॲनिमल्स किंवा एरियल मोड ऑफ लाईफ अशा प्रकारे प्राण्यांचं वर्गीकरण केलं जातं ऑलवेज रिमेंबर नेहमी लक्षात ठेवा इन द लिव्हिंग वर्ल्ड अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इज सीन बोथ इन ॲनिमल्स अँड प्लांट्स तर आपल्या या सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये सुद्धा खूप प्रमाणात विविधता आढळते एव्हरी प्लांट अँड ॲनिमल इज युनिक प्रत्येक वनस्पती आणि प्राणी हा युनिक आहे वेगळा आहे विशेष आहे वी शूड ऑल मेक एफर्ट्स टू कन्झर्व दिस डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड आणि सजीवसृष्टीमध्ये ही जी विविधता आढळते तर ही जपण्यासाठी हिचं संवर्धन करण्यासाठी आपण प्रयत्न केलेच पाहिजेत व्हॉट वी हॅव लर्न्ड मग या लेसनमधून आपण काय शिकलो प्लांट्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर हाईट अँड द शेप ऑफ स्टेम्स पिरियड ऑफ लाईफ सायकल अँड हॅबिटेट तर वनस्पतींचं वर्गीकरण हे त्यांच्या स्टेम्सची खोडाची हाईट आणि शेप याच्यावरून केलं जातं त्यानंतर त्याचा पिरियड ऑफ लाईफ सायकल याच्यावरून केलं जातं आणि त्यांचा हॅबिटॅट याच्यावरून केलं जातं ॲनिमल्स आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सेल स्ट्रक्चर व्हर्टिप्रल कॉलम मेथड ऑफ रिप्रोडक्शन अँड हॅबिटॅट आणि प्राण्यांचं वर्गीकरण हे सेल स्ट्रक्चर व्हर्टिप्रलर कॉलम मेथड ऑफ रिप्रोडक्शन आणि हॅबिटॅट याच्यानुसार केलं जातं समजलं लेसन ओके बाय बाय थँक्यू यू